नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सीएनसी एंड वीएमसी ऑपरेटिंग एंड प्रोग्रामिंग या कोर्स मधील चौथा भाग, चौथा टॉपिक टाइप्स ऑफ सीएनसी मशीन्स म्हणजे सीएनसी मशीनचे प्रकार हे प्रकरण बघणार आहे। सीएनसी मशीनचे वर्गीकरण आपण दोन प्रकारांमध्ये करूया, एक म्हणजे टर्निंग मशीन्स आणि दुसरा म्हणजे मिलिंग मशीन्स। टर्निंग मशीन्स म्हणजे ज्या मशीन्सवर सर्व प्रकारची टर्निंग ऑपरेशन्स करता येतात अशा मशीन्सना आपण टर्निंग मशीन्स म्हणूया। यानंतर मिलिंग मशीन्स म्हणजे ज्या मशीन्सवर सर्व प्रकारची मिलिंग ऑपरेशन केली जाऊ शकतात अशा मशीन्सना आपण मिलिंग मशीन्स असं म्हणूया। आता आपण या व्हिडिओमध्ये टर्निंग मशीन्स म्हणजे टर्निंग ऑपरेशन करणाऱ्या मशीन्सबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे। यामध्ये पहिली मशीन जी आहे ती म्हणजे सीएनसी लेथ मशीन आणि दुसरी मशीन आहे ती म्हणजे व्हर्टिकल टर्निंग सेंटर, ज्याला शॉर्ट मध्ये व्हीटीसी मशीन असं देखील म्हटलं जातं। तुम्हाला स्क्रीनवर जी इमेज दिसतीये ही इमेज आहे सीएनसी लेथ मशीनची। आता या मशीनला सीएनसी लेथ मशीन का म्हणायचं, सीएनसी लेथ मशीनमध्ये व्हीटीसी मशीनमध्ये काय फरक आहे हे आपण बघूया। सीएनसी लेथ मशीन ही मशीन पारंपरिक लेथ मशीनचे आधुनिक संगणक नियंत्रित मशीनमध्ये केलेले रूपांतर आहे। म्हणजेच सीएनसी लेथ मशीन हे कन्व्हेन्शनल लेथ मशीनचं सीएनसीमध्ये केलेलं रूपांतर आहे। या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल पॅनल बघायला मिळेल। कंट्रोल पॅनल म्हणजेच हा मशीनचा कम्प्युटर आहे। या कम्प्युटरवरून या मशीनला सूचना इन्स्ट्रक्शन दिल्या जातात, म्हणजेच प्रोग्राम दिला जातो आणि या प्रोग्रामवर ही मशीन पूर्णपणे नियंत्रित होते। ही आहे सीएनसी लेथ मशीन। टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो। सर्व प्रकारची टर्निंग ऑपरेशन, आपण मागील प्रकरणामध्ये टर्निंग ऑपरेशन कशाला म्हणायचे हे बघितले, ही सर्व टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो। या मशीनच्या स्पिंडलची पोझिशन या ठिकाणी तुम्हाला जो दिसतोय हा आहे सीएनसी लेथ मशीनचा स्पिंडल। हा जो स्पिंडल आहे या स्पिंडलची पोझिशन सीएनसी लेथ मशीनवर आडव्या पातळीमध्ये असते, म्हणजेच हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये असते। म्हणजेच सीएनसी लेथ मशीनवर वर्कपीस जॉब जो बसवला जातो ह्या जॉबची पोझिशन देखील हॉरिझॉन्टल असते, आडव्या पातळीमध्ये असते। लहान आकाराच्या जॉबपासून मध्यम साधारण आकाराच्या जॉबसाठी या मशीनचा वापर केला जातो। म्हणजेच अगदी लहान आकाराच्या जॉबपासून बऱ्यापैकी मोठ्या मध्यम साधारण आकाराच्या जॉबसाठी इंडस्ट्रीमध्ये या मशीनचा वापर केला जातो। परंतु अगदीच हेवी जॉब असेल, मोठ्या आकाराचा जॉब असेल, तर हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये जॉब पकडला जात असल्यामुळे अगदीच हेवी जॉब असेल तर तो या मशीनवर करता येत नाही। त्यासाठी आपण पुढची जी मशीन बघणार आहे व्हीटीसी, त्या मशीनचा वापर केला जातो। सीएनसी मशीनवर म्हणजे सीएनसी लेथ मशीनवर फेसिंग, प्लेन टर्निंग, स्टेप टर्निंग, टेपर टर्निंग, रेडियस टर्निंग, ड्रिलिंग, टॅपिंग, रिमिंग, बोरिंग, पार्टिंग, ग्रुविंग, नर्लिंग इत्यादी ऑपरेशन केली जातात। सीएनसी लेथ मशीनला मुख्य दोन ॲक्सिस असतात, एक्स व झेड। ॲक्सिस म्हणजेच कोणत्याही सीएनसी मशीनवर जे कटिंग टूल असतंय, हे कटिंग टूल किती डायरेक्शनने, किती दिशांनी हालचाल करतं या दिशांनाच त्या मशीनचे ॲक्सिस असं म्हटलं जातं। आणि टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी मशीनला दोन ॲक्सिसची आवश्यकता असते। या सीएनसी लेथ मशीनला एक्स आणि झेड असे दोन ॲक्सिस असतात। ते कसे असतात हे आपण पुढे बघूया। सात, टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये सीएनसी लेथ मशीनचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजेच टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये व्हीटीसी मशीनच्या तुलनेमध्ये सीएनसी लेथ मशीनचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता या ठिकाणी तुम्हाला जी इमेज दिसतीये यामध्ये सीएनसी लेथ मशीनचे ॲक्सिस दाखवले। या ठिकाणी हा जो दाखवला हा वर्कपीस आहे, सिलिंड्रिकल वर्कपीस आहे आणि याचबरोबर रेड कलरमध्ये जो ॲरो दाखवलेला आहे तो ॲरो एक्स ॲक्सिस म्हणजेच
सीएनसी लेथ मशीनचा एक्स ऍक्सिस दर्शवतो आणि हिरव्या रंगामध्ये ग्रीन कलरमध्ये जो ॲरो दाखवलेला आहे हा ॲरो झेड ॲक्सिस दर्शवतो आहे. म्हणजेच सीएनसी लेथ मशीनचं टूल हे एक्स ॲक्सिस ज्या पद्धतीनं ॲरो दिसतो आहे त्या ॲरोनुसार एक्स ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस अशा दोन दिशांना हालचाल करतं, या दोन डायरेक्शननं काम करतं. म्हणून या सीएनसी लेथ मशीनला एक्स आणि झेड असे दोन ॲक्सिस असतात. आपण व्हिडिओच्या माध्यमातून सीएनसी लेथ मशीन समजून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला हा जो दिसतो आहे हे आहे टरेट हेड. टरेट हेडवर मल्टिपल कटिंग टूल्स आपण बसवू शकतो, अनेक प्रकारचे कटिंग टूल्स आपण याच्यावर होल्ड करू शकतो, हे आहे टरेट हेड. यानंतर ह्या ठिकाणी दिसतो आहे हा आहे मशीनचा स्पिंडल, आणि स्पिंडलमध्ये जॉज आहेत आणि त्याच्यामध्ये हा जो दिसतो आहे हा वर्कपीस क्लॅम्प केलेला आहे, वर्कपीस पकडलेला आहे. हा वर्कपीस रोटेट केला जातो आहे आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की सीएनसी लेथ मशीनवर स्पिंडल आणि वर्कपीसची पोझिशन ही हॉरिझॉन्टल असते, आडव्या पातळीमध्ये असते. यानंतर व्हर्टिकल टर्निंग सेंटर म्हणजेच व्ही टी सी मशीनची आपण माहिती बघूया. व्ही टी सी मशीन, या मशीनचा हा जो स्पिंडल तुम्हाला बघायला मिळतो आहे या स्पिंडलची पोझिशन व्हर्टिकल आहे, म्हणजे उभ्या पातळीमध्ये आहे. म्हणूनच या मशीनला व्हर्टिकल टर्निंग सेंटर असं म्हटलं जातं. या मशीनचा उपयोग आपण बघितल्याप्रमाणे हेवी जॉबसाठी, मोठ्या आकाराच्या जॉबसाठी व इरेग्युलर शेपच्या अनियमित आकाराच्या जॉबसाठी केला जातो. जो वर्कपीस आहे तो मशीनच्या स्पिंडलवर रेस्ट केला जातो, ठेवला जातो, त्यामुळं हा वर्कपीस कुठेही आधांतरी राहत नाही. जॉबवर व्हायब्रेशन किंवा येण्याची शक्यता नसते किंवा जॉब निसटण्याची शक्यता व्ही टी सी मशीनवर नसते. या व्ही टी सी मशीनची माहिती बघूया. व्ही टी सी मशीन हे पारंपरिक व्हर्टिकल टर्निंग लेथ म्हणजेच व्ही टी एलचे आधुनिक सी एन सी मशीनमध्ये केलेले रूपांतर आहे. म्हणजेच व्ही टी सी मशीन हे कन्व्हेन्शनल व्ही टी एल मशीनचं सी एन सी मशीनमध्ये केलेलं रूपांतर आहे. टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. जसं आपण बघितलं की सी एन सी लेथचा देखील टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी वापर केला जातो, तसंच व्ही टी सी मशीनचा देखील टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी वापर केला जातो. व्ही टी सी मशीनच्या स्पिंडलची पोझिशन उभ्या पातळीमध्ये म्हणजे व्हर्टिकल पोझिशनमध्ये स्पिंडल असतो. हा मेन डिफरन्स आहे सी एन सी लेथमध्ये आणि व्ही टी सी मशीनमध्ये. सी एन सी लेथ मशीनवर स्पिंडलची पोझिशन ही हॉरिझॉन्टल असते आणि व्ही टी सी मशीनवर हा जो स्पिंडल दिसतो आहे ह्या स्पिंडलचा ॲक्सिसची पोझिशन जर तुम्ही बघितली तर तुम्हाला दिसेल ती व्हर्टिकल पोझिशन आहे. ह्याच्यावर जो वर्कपीस फिक्स केला जातो, वर्कपीस क्लॅम्प केला जातो, ह्या वर्कपीसची पोझिशन देखील व्हर्टिकल असते. यानंतर आकाराने मोठ्या व अनियमित आकाराच्या जॉबसाठी या मशीनचा वापर केला जातो. म्हणजे हेवी जॉबसाठी जे जॉब सी एन सी लेथ मशीनवर पकडणं किंवा त्याच्यावर टर्निंग ऑपरेशन करणं शक्य नसतं अशा प्रकारचे जॉब करण्यासाठी बनवण्यासाठी व्ही टी सी मशीनचा वापर केला जातो. तसेच अनियमित आकार म्हणजे इरेग्युलर शेपच्या जॉबसाठी व्ही टी सी मशीनचा वापर केला जातो. व्ही टी सी मशीनवर फेसिंग, प्लेन टर्निंग, स्टेप टर्निंग, टेपर टर्निंग, रेडियस टर्निंग, ड्रिलिंग, टॅपिंग, रिमिंग, बोरिंग, पार्टिंग, ग्रुविंग, नर्लिंग इत्यादी सर्व प्रकारची टर्निंग ऑपरेशन केली जातात. व्ही टी सी मशीनला देखील मुख्य दोन ॲक्सिस असतात. जसं आपण बघितलं की टर्निंग ऑपरेशन करण्यासाठी दोन ॲक्सिसची, ॲक्सिस म्हणजेच टूलच्या दिशा, दोन ॲक्सिसची आवश्यकता असते. हे एक्स आणि झेड असे दोन ॲक्सिस व्ही टी सी मशीनला देखील असतात. यांच्या दिशा आपण पुढं बघूया. गरजेनुसार या मशीनचा वापर इंडस्ट्रीमध्ये केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी सी एन सी लेथ मशीनवर टर्निंग ऑपरेशन करणं शक्य नाही अशा ठिकाणी व्ही टी सी मशीनचा वापर केला जातो. या ठिकाणी तुम्हाला इमेज दिसेल, या इमेजमध्ये या ठिकाणी स्पिंडल दाखवलेलं आहे आणि स्पिंडलबरोबरच या ठिकाणी लाल रंगामध्ये, रेड कलरमध्ये एक ॲरो दाखवलेला आहे. हा ॲरो व्ही टी सी मशीनच्या एक्स ॲक्सिसची दिशा दाखवतोय, म्हणजेच एक्स ॲक्सिस दर्शवतोय. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये, हिरव्या रंगामध्ये एक ॲरो दाखवलेला आहे. हा ॲरो व्ही टी सी मशीनच्या झेड ॲक्सिसची दिशा म्हणजे झेड ॲक्सिस दर्शवतोय. म्हणजेच या मशीनला अशा प्रकारे एक्स आणि झेड असे दोन ॲक्सिस असतात.
VTC मशीनवरचं कटिंग टूल या दोन डायरेक्शनने काम करतं, या दोन दिशांनी कटिंग करतं, याला आपण म्हणतो ॲक्सिस। हे बघितले आपण VTC मशीनचे ॲक्सिस। आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून VTC मशीन समजून घेऊया। या ठिकाणी तुम्हाला हा जो दिसतोय खाली मोठ्या आकाराचा स्पिंडल आहे जो रोटेट होतोय फिरतोय, त्याच्यावर हा जो आहे हा वर्कपीस क्लॅम्प केलेला आहे, वर्कपीस पकडलाय, हा वर्कपीस रोटेट केला जातोय। वर्कपीस तुम्हाला बघायला मिळेल की मोठ्या आकाराचा आहे, हेवी वर्कपीस आहे, जो हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये आपण पकडू शकत नाही अशा प्रकारचा हा वर्कपीस आहे। ह्या ठिकाणी कटिंग टूल ह्या वर्कपीसवर कटिंगची क्रिया करते, कटिंगचं काम करते आणि तुम्हाला टर्निंग ऑपरेशन झालेलं या ठिकाणी बघायला मिळते। ही आपण बघितली VTC मशीन। यानंतर आता आपण बघूया CNC लेथ व व्हर्टिकल टर्निंग सेंटर म्हणजेच VTC यामधील फरक काय। आपण बघितलाच आहे तो आपण परत डिफरन्स या ठिकाणी बघूया। याच्यामध्ये CNC लेथ मशीनमध्ये पारंपरिक लेथ मशीनचे आधुनिक संगणक नियंत्रित मशीनमधील रूपांतर म्हणजे CNC लेथ आहे। तसंच पारंपरिक VTL म्हणजेच व्हर्टिकल टर्निंग लेथचे आधुनिक संगणक नियंत्रित मशीनमधील रूपांतर म्हणजेच VTC मशीन आहे। दुसरा फरक आहे, या मशीनवर हॉरिझॉन्टल टर्निंग ऑपरेशन केले जातात, म्हणजे वर्कपीस जो आहे तो हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये क्लॅम्प केला जातो आणि टर्निंग ऑपरेशन केलं जातं। तसेच VTC मशीनवर व्हर्टिकल टर्निंग ऑपरेशन केले जातात, जॉब हा व्हर्टिकल पोझिशनमध्ये क्लॅम्प केला जातो। तिसरा फरक आहे, या मशीनच्या स्पिंडलची पोझिशन आडव्या पातळीमध्ये असते, म्हणजे CNC लेथ मशीनचा स्पिंडल हा हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये असतो, आडव्या पातळीमध्ये असतो। तसेच VTC मशीनचा स्पिंडल हा व्हर्टिकल पोझिशनमध्ये असतो, या मशीनच्या स्पिंडलची पोझिशन उभ्या पातळीमध्ये असते। चौथा फरक आहे, लहान व मध्यम साधारण आकाराच्या जॉबसाठी CNC लेथ मशीनचा वापर केला जातो। तसेच वजनदार म्हणजेच हेवी व अनियमित आकाराच्या जॉबसाठी VTC मशीनचा वापर केला जातो। यानंतर आपण बघितलं की CNC लेथ मशीनला मेन दोन ॲक्सिस असतात, तसेच VTC मशीनला देखील मेन दोन ॲक्सिस असतात, X व Z, फक्त ह्या दोन्ही मशीनच्या ॲक्सिसची पोझिशन बदलते। यानंतर आहे CNC लेथ मशीनचा वापर इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो, तर VTC मशीनचा वापर हा इंडस्ट्रीमध्ये गरजेनुसार केला जातो। हे आपण बघितलं CNC लेथ व व्हर्टिकल टर्निंग सेंटर VTC मशीन यामधील फरक। अशा प्रकारे आपण जॉबवर टर्निंग ऑपरेशन करणाऱ्या मशीन्स CNC लेथ व व्हर्टिकल टर्निंग सेंटर या मशीनची माहिती पाहिली। धन्यवाद।